नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपले एम पी एस सी फॉरेस्ट सक्सेस या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण वनसेवेचा म्हणजेच एम पी एस सी फॉरेस्टचा मेन्सचा पेपर टू मेन एक्झामचा पेपर टू जो आहे नेचर कन्झर्वेशन ह्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत तर काय काय डिस्कस करणार आहोत आपण आज त्याचं एक इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत त्यानंतर आपण बुकली म्हणजे पॉईंट वाईज सिलेबस आणि बुकलिस्ट हे आपण आज डिस्कस करणार आहोत तर सुरू करूया आजच्या या पेपर टूच्या म्हणजेच नेचर कन्झर्वेशनच्या इन्फॉर्मेटिक व्हिडिओला पहिलं इंट्रोडक्शन म्हणजे असं की पेपर टूमध्ये कोणते कोणते दोन आहेत एक तर नेचर कन्झर्वेशन एक ने आहे आणि जनरल सायन्स तर जनरल सायन्स हे ला शक्यतो हो, हे पंधरा ते वीस क्वेश्चन म्हणजेच तीस ते चाळीस मार्काला हे जनरल सायन्स विचारलं जातं पेपर टूमध्ये नेचर कन्झर्वेशनचा जो पेपर टू असतो आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते विषय आहेत तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जर पंधरा ते वीस क्वेश्चन्स इथे विचारतात तर उरलेले म्हणजेच ऐंशी ते पंच्याऐंशी क्वेश्चन्स हे नेचर कन्झर्वेशन या विषयावर विचारलं जातं तर नेचर कन्झर्वेशनमध्ये काय काय आहे ते आपण बघणार आहोत त्याआधी आपण एक कॉमन बुक लिस्ट आपण बघून घेऊया नेचर कन्झर्वेशनसाठी कोणती बुक बुकलिस्ट वापरायची माझं म्हणणं असं आहे की या पुस्तकांच्या व्यतिरिक्त तुम्ही वापरूच नका आणि जर इन केस तुम्हाला ही पुस्तकंसुद्धा या पुस्तकांमध्ये काय वाचायचे कोणते टॉपिक्स वाचायचे आहेत कसे तर ते कन्फ्यूज होण्यापेक्षा मी तुम्हाला जे व्हिडिओज आता ह्या पूर्ण सिलेबसच्या व्हिडिओ ह्या पॉईंट वाईज व्हिडिओ म्हणजे आपण जसे आता पुढे पॉईंट डिस्कस करणार आहोत टू पॉईंट वन टू टू पॉईंट सेवन तर त्या पॉईंट वाईज मी लेक्चर इथे अपलोड करत जाणार आहे कोण ते सगळ्या पुस्तकातलं जे जे टॉपिक्स आहेत वेगवेगळ्या म्हणजेच आता आपण आपल्याला के सागर हे महत्त्वाचं आहे जे नेचर कन्झर्वेशनचं त्यानंतर अरुण कट्टन वॉल्यूम वन याच्यातले सिलेक्टेड टॉपिक्स आय एस शंकर लागेल आपल्याला इन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीसाठी त्यानंतर मणिकंडन मणिकंडनचं जे पुस्तक आहे आ, ते इंडियन फॉरेस्ट्री बाय मनी कंटन हे फॉरेस्टचे ॲक्ट वगैरे आहेत त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि अँथनी राज अँड लाल यांचं इंडियन फॉरेस्ट्री बाय यांचं अँथनी अँड एं, अँथनी राज अँड लाल आणि स्टेट बोर्डचे अकरावी बारावीचे तर ह्याचे जे सिलेक्टेड टॉपिक्स आहेत नेचर कन्झर्वेशन के सागरचं सोडून बाकी सगळ्यांचे काही सगळ्या पुस्तकांमधले हे सिलेक्टेड टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत सो सगळ्या सिलेक्टेड टॉपिक्सना कंपाईल करून आपण इथे लेक्चर्स अरेंज करणार आहोत स्टेप बाय स्टेप म्हणजेच टू पॉईंट वन टू टू पॉईंट सेवन जसा सिलेबस से आपल्याला महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे त्यांच्या सिलेबसमध्ये तो आपण स्टेप बाय स्टेप या पुस्तकांमधून कवर करणार आहोत सो इथून पुढचे जे काही नेचर कन्झर्वेशनचे व्हिडिओज होतील अपलोड अपलोड होतील प्लीज फॉलो करा ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील कारण एव हे व्हिडिओज कुठेच कोणीच एवढं एक्सप्लेन केलेलं नाही आहे किंवा कोणत्याच साय कुठेही तुम्ही कोणालाही विचारलं तरी तुम्हाला इतका इन्फॉर्मेटिव ने इन इतकी इन्फॉर्मेशन ही पेप नेचर कन्झर्वेशनच्या म्हणजेच पेपर टूबद्दल तेवढी सहजासहजी उपलब्ध होणार नाही तर आपल्याला आपण हे पाच पुस्तक कंपाईल करून टोटल इन्फॉर्मेशन इथे व्हिडिओमार्फत आपण दाखवणार आहोत तर आपण इंट्रोडक्शन म्हणजेच काय काय आहे नेचर कन्झर्वेशनमध्ये आपण हे बघूया तर नेचर कन्झर्वेशन टू पॉईंट वन टू टू पॉईंट सेवन हा इथे दिलेला आहे तर टू पॉईंट वन टू टू पॉईंट सेवन आपण सिलेबस कवर करणार आहोत हा महाराष्ट्र शासनाने दिलेला सिलेबस आहे आपण तो रिफर करतो हो। आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्या कोणते कोणते पॉईंट्स बघायचे आहेत ते आपण थोडं डिस्कस करणार आहोत मी तुम्हाला थोडं इलॅबरेट करून सांगणार आहे पहिलं आहे सॉईल सायन्स आता सॉईल्स ॲग्री बॅकग्राऊंड असणाऱ्यांना सॉईल सायन्स हा नवीन नाही किंवा ज्यांनी बँकिंगच्या ए एफ ओ किंवा ॲग्री एम पी सी ज्यांनी दिले त्या लोकांना सॉईल सायन्स चांगलं माहिती असेल पण जे काही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून नसतात आलेले असतात त्यांनी सॉईल सायन्स जर वाचले नसेल तर त्याबद्दल थोडीशी माहिती त्यांना ही नवीन वाटते सो ते आपण सॉईल सायन्सचे लेक्चर्स ते उद्यापासून आपण स्टार्ट करणार आहोत ते अरुण तर त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स आहेत तर सॉईलच्या प्रॉपर्टीज आहेत प्रोसेस सॉईल प्रोसेस अँड फॅक्टर्स इन सॉईल फॉर्मेशनमध्ये कोणते कोणते प्रोसेसेस असतात त्यानंतर सॉईल प्रोडक्टिव्हिटी काय असते सॉईल प्रोफाईल काय असतं प्रॉब्लेमॅटिक सॉईल अँड सॉईल रिक्लेमेशन काय असतं त्याचबरोबर वॉटरशेड मॅनेजमेंट सॉईल इरोजन जे कॉजेस वगैरे असतात हे सगळं आपण या टॉपिकमध्ये टू पॉईंट वनमध्ये कवर करणार आहोत त्यासाठी बुक हे क्वेश्चन्स विचारले जातात या टॉपिकवरती टू पॉईंट वनवरती हे आठ ते दहा क्वेश्चन्स विचारले जातात म्हणजे जवळपास पंधरा ते वीस मार्काचा टू पॉईंट वन आहे आपण असं समजू शकतो आणि याच्यासाठी अरुण कट्टन व्हॉल्यूम वन हे बुक रिफर करणं गरजेचं आहे त्याचे व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत दुसरा पॉईंट आहे टू पॉईंट टू त्याच्यामध्ये आहे इकोसिस्टीम ठीक आहे इकोसिस्टीममध्ये कोणते कोणते पॉईंट आहे तर इकोसिस्टीम फूड फु, चेन अँड मॅनेजमेंट त्यानंतर एनर्जी फ्लो मॅन्युअर में� अँड फर्टिलायझर्स डिझीज अँड पेस्ट ऑफ प्लांट अँड ॲनिमल पेस्टिसाइड्स अँड इन्सेक्टिसाईड्स इंजुरियस प्लांट अँड विड हे शक्यतो मित्रांनो आहे माहिती आहे का जे ॲग्री बॅकग्राऊंडमधून नाही आहेत त्या लोकांना हे थोडंसं टफ जाते ह्या गोष्टी म्हणजे फर्टिलायझर्स मॅन्युअर्स वगैरे बघायला बट हे सोपे आहेत uh, फार सोपे आहेत कारण मी तेवढे सगळे जे काही याच्यासाठी आपल्याला एकतर इकोसिस्टम अँड फूडसाठी म्हणजे याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात सतरा ते एकवीस त्यामुळे हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे टू पॉईंट टू पॉईंट जो आहे तो फार प पॉईंट आहे त्यामुळे जवळपास पस्तीस ते चाळीस मार्क या सेक्शनवरती या टू पॉईंट टूवरती डिपेंड आहेत है। so, सो याच्यासाठी पुस्तकं कोणती रिफर करायची आय शंकर म इंडियन फॉरेस्ट मणीकंडन आणि अरुण कट्टन व्हॉल्यूम वन आता याच्यातले वेगळे वेगळे टॉपिक्स आहेत जर आता तुम्ही इंजुरियस प्लांट अँड वीड बघायला गेलं तर मनीकंडनमध्येही आहे अरुण कट्टन वॉल्यूम सुद्धा आहे सर व्हॉल्यूम वनमध्ये ॲग्री रिलेटेड दिलेले आहेत प्लांट्स अँड वीड्स हे खूप छान दिलेले आहेत सुद्धा काही प्रमाणात दिलेले आहे आय शंकरमध्ये तुम्हाला इकोसिस्टम फार छान दिसेल तर हे सगळं कंपाईल करून मी तुम्हाला पॉईंट वाईज हे व्हिडिओ अपलोड करत जाणार आहे त्यामुळे तुम्ही या चॅनलची जेवढं नेचर कन्झर्वेशनच्या बाबतीत जेवढं तुम्ही या चॅनलची लिंक राहाल तेवढं खूप तुम्हाला बेनिफिट ठरेल हे आत्ता नाही हे लाँग लाँग लास्टिंगसाठी चाललेलं आहे जेव्हाही जागा निघतील त्यावेळी तुम्हाला पेपर टूसाठी अवेअर राहण्याची गरज म्हणजे भीती वाटण्याची काहीच असं गरज पडणार नाही टू पॉईंट थ्री जो आहे टू पॉईंट थ्रीमध्ये आपल्याला एनवायरमेंटल पोल्युशन जे आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन कसं होतं काय की त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन त्याबद्दल त्यानंतर प्रॉब्लेम्स ड्यू टू कॉरिंग अँड मायनिंग त्यानंतर ग्रीनहाऊस इफेक्ट काय असतो कार्बन ट्रेडिंग काय असतं क्लायमेट चेंज कशामुळे कसं होतं काय होतं हे सगळं आपल्याला बघायचं याच्यासाठी आपल्याला याच्यावर आपल्याला जवळपास दहा ते तेरा क्वेश्चन्स म्हणजे वीस ते पंचवीस क्वेश्चन्स जवळपास मार्कासाठी हा टू पॉईंट थ्री आहे आणि याच्यासाठी आपल्याला बुक रिफर करायचं आहे आय शंकर त्यानंतर टू पॉईंट फोर आहे टू पॉईंट फोरमध्ये आहे की ॲनिमल्स अँड ब्रीड्स आता कोणते कोणते ब्रीड आपल्याला जे आपण पाळीव प्राणीसुद्धा म्हणतो म्हणजे गाई म्हशी यांच्या ब्रीड कोणत्या कोणत्या आहे त्याचबरोबर वाईल्ड ॲनिमल्स पण आहेत वाईल्ड ॲनिमल्स कोणते कोणते आपल्या भारतामध्ये सापडतात सो हे पॉईंट्स आपल्याला वाईल्ड ॲनिमल्स इन इंडिया ब्रीड्स ऑफ कॅटल फॉर्डर अँड पाश्चर ग्रासलँड हे आपल्याला सगळं बघायचं आहे याच्यासाठी याच्यावर जवळपास सहा ते नऊ क्वेश्चन्स म्हणजेच बारा ते अठरा मार्कासाठी हा सेक्शन विचारला जातो त्याच्यासाठी के सागर आणि अँथनी राज अँड लाल हे फार महत्त्वाचं पुस्तक आहे त्याचबरोबर मी तुम्हाला काही अजून दुसऱ्या ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चर रिलेटेड बुक्समधूनसुद्धा एक नोट्स काढून तुम्हाला मी ब्रीड्स कॅ कॅटलच्या ब्रीड्स त्यानंतर वाईल्ड अॅनिमल्स तुम्हाला जे काय मिळणार आहे ते सगळं तुम्हाला मी या इथे व्हिडिओमध्ये उपलब्ध करून देणार आहे पण त्यासाठी त्याऐवजी जर तुम्हाला बुक रेफर करायचं असेल तर हे दोन टॉपिक्स या ही हा टॉपिक या बुकमधून करणं गरजेचं आहे त्यानंतर टू पॉईंट फाईव्ह आहे आता टू पॉईंट फाईव्ह टू टू पॉईंट सेवन ह्याच्याबद्दल मी थोडी हा सगळ्यात मे मेजर सेक्शन आहे ज्या जवळपास हाफ म्हणजे पन्नास टक्के क्वेश्चन पेपर हा टू पॉईंट फाय टू टू पॉईंट सेवनवरती विचारला जातो त्यामुळे हे फार महत्त्वाचे पॉ पॉईंट्स आहेत हे फॉरेस्टमध्ये म्हणजे फॉरेस्टच्या फील्डशी रिलेटेड म्हणजे डिटेलमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला हे करणं गरजे चाळीस ते पंचेचाळीस क्वेश्चन्स हे या सेक्शनवरती विचारले जातं तर याच्यामध्ये काय विचारतात वेरियस टाईप्स ऑफ इम्पॉर्टंट प्लांट्स फाउंड इन फॉरेस्ट आता कोणते कोणते महत्त्वाच्या वनस्पती आपल्याला मिळतात तर त्यामध्ये वे मेडिसिनल प्लांट पण असतात त्यानंतर महत्त्वाचे ट्रीज म्हणजे बांबू साग वगैरे जे ज्या काही आपल्या इंडियामध्ये सापडतात महत्त्वाच्या ट्रीज त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स त्यानंतर फॉरेस्ट टाईप कोणत्या कोणत्या प्रकारचे वनं आपल्याकडे आढळतात भारतामध्ये यासाठी तुम्हाला मणिकंडन आणि इंडियन फॉरेस्ट्री म्हणजेच फॉरेस्ट्री प्रिन्सिपल्स अँड ॲप्लिकेशन अँथनी राज अँड लाल म्हणजेच अँटनी जोसेफ रा अँथनी जोसेफ राज आणि एस बी लाल यांचं पुस्तक तुम्हाला वापरणं हे गरजेचं आहे so, सो ह्याच्या नोट्स आपण काढणार मी परत एकदा प्रत्येक पॉईंटमध्ये सांगतो की हे पुस्तकं मी सांगतो आहे बट तुम्हाला हे सगळे काही पॉईंट्स पॉइंट वाइज म्हणजे टू पॉईंट वन टू टू पॉईंट सेवन तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे पाच ते दहा क्वेश्चन याच्यावर जे विचारले जातात त्यानंतर टू पॉईंट सिक्स टू टू पॉईंट सेवनमध्ये काय आहे त्या ह्या दोन पॉईंटमध्ये तर नॅशनल पार्क अँड सेंचुरीज आपल्याकडे कोणत्या कोणत्या आहेत त्यानंतर वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजेच आपण त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाच्या साईट्स वगैरे आहेत भारतामध्ये रामसार साईट सारख्या अशा बऱ्याच व वर्ल्ड हेरिटेज साईट्स वगैरे असतात तर कोणत्या कोणत्या आहेत कशा प्रमाणात आहेत हे बघणं गरजेचं आहे त्यानंतर फॉरेस्ट ॲक्ट अँड पॉलिसी वाइल्डलाईफ ॲक्ट नॅशनल इंटरनॅशनल ऑर्गनायझेन फॉ ऑर्गनायझेशन्स ज्या फॉरेस्टशी रिलेटेड आहेत त्यानंतर एरियल फोटोग्राफ जी आय एस त्यानंतर बायोडायव्हर्सिटी लॉस अँड कन्झर्वेशन प्लांट ब्रीडिंग अँड कल्चर फॉरेस्ट ट्राईब्स इन इंडिया हे सगळं आपल्याला टू पॉईंट सिक्स अँड टू पॉईंट सेव्ह सेवनमध्ये बघायला मिळतं याचं क्वेश्चनची क्वांटिटी जी आहे ती थर्टी टू थर्टी फाईव्ह म्हणजे जर आपण टू पॉईंट फाईव्ह टू पॉईंट सिक्स अँड टू पॉईंट सेवन हे तीन फक्त पॉईंट जर आपण बघितले तर ह्याच्यामध्ये आपल्याला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस क्वेश्चन्स हे दिसून येतात त्याच्यामुळे आपल्याला हे दोन पॉईंट व्यवस्थित करणे व्यवस्थित म्हणजे जर आपण व्यवस्थित केलं तर आपण इझिली म्हणजे हे तीन पॉईंट जरी केले तरी आपण इझिली जवळपास हंड्रेड अप म्हणजेच हंड्रेड अप तर इझिली आपण करू शकतो आणि हंड्रेड अप केल्यावरती पेपर टूमध्ये हंड्रेड अप झा होणं म्हणजे ऑलमोस्ट सिलेक्शन हे फिक्स असतं त्यामुळे प्लीज जेवढं तुम्ही टू पॉईंट फाईव्ह टू पॉईंट सिक्स टू पॉईंट सेवनचे लेक्चर्स इथे तुम्ही अटेंड कराल तेवढं बेनिफिशियल ठरेल सो so, अशा प्रकारे हे झालं तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं जर तुम्हाला याच्यात अजून तुम्हाला इन डिटेल जर टॉपिक्स टॉपिक वाईज जर तुम्हाला मार्क डिस्ट्रीब्युशन बघायचं असेल तर इथे मी या स्लाईडमध्ये इथे तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही बघू शकता सो अशा प्रकारे आजचं इंट्रोडक्शन लेक्चर जो उद्यापासून आपण म्हणजेच तेरा जुलै दोन हजार वीसपासून आपण सॉईल सायन्स म्हणजे टू पॉईंट वन जो आहे नेचर कन्झर्वेशनचा तो आपण स्टार्ट करणार आहोत आणि उद्यापासून नेचर कन्झर्वेशनला खऱ्या अर्थाने म्हणजे या हे चॅनल ज्या खऱ्या उद्देशाने उघडले आहे नेचर कन्झर्वेशन म्हणजे फॉरेस्टसाठी सो तो सिलेबस आपला तेरा जुलै दोन हजार वीसपासून हा खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे सो so, प्लीज स्टेट्यून म्हणजेच लिंक रहा आपल्या चॅनलशी जे काही वनसेवेसाठी स्पेशल करत असतील त्यांना हळूहळू तयारी कर म्हणजे एकदम करायला गेल्यावरती हे कन्फ्युजिंग वाटतं अवघड वाटतं कधी कधी बट खूप सोपं आहे एक अजिबात अवघड नाही आहे बस हळूहळू करत जा एक एक टॉपिक एक एक पॉईंट कवर करत गेलं तुमचा ऑटोमॅटिकली जवळपास पन्नास टक्के सिलेबस जरी आत्ता कवर जरी झाला कमीत कमी पन्नास टक्के तरी तुम्ही मे प्रीनंतर तुम्हाला फार सोपं पडेल म्हणजेच मेनचा अभ्यास करायला पेपर टूचा तुम्हाला लोड येणार नाही सो इथेच आजचं लेक्चर आजचं सेशन हे थांबूया आणि सुरू करूया उद्यापासून नेचर कन्झर्वेशनच्या न्यू स्टार्टला ठीक आहे टू पॉईंट वन आपण स्टार्ट करणार सॉईल सायन्स फ्रॉम अरुण काट्यान व्हॉल्यूम वन या पुस्तकातून तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र